विधानसभा निवडणुकीत विजयाच्या वल्गना करणारे शेका पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील हे पूर्णपणे गोंधळलेल्या स्थितीत आहेत, कारण त्यांनी मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोन्ही पक्षांचे उमेदवार असल्याचे शपथपत्र जोडले आहे. त्यामुळे दोन्ही दगडांवर पाय ठेवणारे पाटील ऐन निवडणुकीमध्ये पुरते संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. एकेकाळी शेका पक्षाचा रायगड जिल्ह्यासह राज्यात दरारा होता. शेका पक्षाची भूमिका राजकीय क्षेत्रात आवर्जून विचारात घेतली जात असे. मात्र अलीकडे शेका पक्ष नेत्यांनी ध्येय धोरणांना हरताळ फासत राजकीय मूल्ये पायदळी तुडवली. स्वार्थापोटी कुणाच्याही सोबत जाऊन जे मिळेल ते पदरात पाडून घ्यायचा एक कलमी कार्यक्रम राबवला, त्यामुळे कार्यकर्ते मात्र नाराज झाले आहेत. लढवल्या अशी ओळख असलेल्या शेका पक्ष सरलेल्या लोकसभा निवडणुकीत इतरांचा टेकू देणारा पक्ष ठरला आणि आता विधानसभा निवडणुकीत तर दोन दगडांवर पाय ठेवण्याची वेळ शेकाप नेत्यांवर आली आहे. शेका पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बाळाराम पाटील यांनी मंगळवारी आपला अर्ज दाखल केला. मात्र त्यांनी अर्जासोबत शेका पक्ष आणि उभाठा या दोन्ही पक्षांचे आपण उमेदवार असल्याचे शपथपत्र सादर केले, त्यामुळे पाटील नक्की कोणत्या पक्षाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. खुद्द शेका पक्ष तसेच उभाठाचे कार्यकर्तेही या प्रकाराने गोंधळलेल्या स्थितीत आहेत.